नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. जैन ओसवाल बोर्डिंग मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे मोडी येथील घटनेचा निषेध. मृताच्या कुटुंबियांना मदत देण्याची प्रशासनाकडे मागणी. झाडे लावा झाडे जगवा मोहिमेला फासतोय हरताळ. पांझरा नदी किनारी अनेक वृक्षांची होते कत्तल. सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडपी अडकली विवाह बंधनात. काँग्रेसचे जिल्हाधिकारी कचेरी समोर आंदोलन. राफेल घोटाळ्याची संसदीय चौकशी करण्याची मागणी. नरडाणा येथे भव्य सीएम चषक स्पर्धा संपन्न. आणि करिअर इम्प्रूव्हमेंट सेमिनारला विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील शैक्षणिक विभागात अतिशय नावाजलेली बोर्डिंग श्री जैन ओसवाल बोर्डिंग या बोर्डिंग मध्ये दिनांक 23 डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या स्नेह मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे अनेक वर्षापासून दुरावा झाल्याने व जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून माजी विद्यार्थी हे अनेक मोठमोठ्या पदांवर पोहोचल्याने विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असल्याने कोणी अधिकारी त्यांच्या पदांचा उपयोग या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे असा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यासाठी सुनील सिसोदिया मुंबई, संतोष ओस्तवाल शिरपूर, ग्रुप ऍडमिन महेंद्र कांक्रिया जळगाव, उमेश चतुर्मुता धुळे, विजय विनायक पाटील, डॉक्टर सतीश सुराणा, विनोद कोचर, किशोर मुनोत, सुभाष मुथा मुंबई, दिलीप बम मुंबई, हेमंत टाटिया साक्री, राजेंद्र बुरुड अक्कलकुवा, पारस बोरा अक्कलकुवा असे अनेक माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मिलनासाठी अथक परिश्रम घेतले. या स्नेह मिलनाने सर्वांनी समाधान व्यक्त केले. ग्रुप बनवण्याचा विचार केला, त्यांचे माजी विद्यार्थी त्यांच्या आणि शिपूरला एक छोटासा गेट वगैरे ठेवण्याचा योजला मी. त्यावेळेला साधारण धुळे जळगाव नंदुरबार असे जवळपासच्या लोकांना कॉन्टॅक्ट केला मी आणि साधारण 60 लोकांना फोन केला होते मी. त्याच्यापैकी जवळजवळ 55 लोक आले होते आणि चांगल्यापैकी गेट टुगेदर साजरा झाला होता. बऱ्याच वर्षानंतर सगळे भेटले. सुरुवातीला तर एक पण ओळखत पण नव्हतं, चेहरे खूप चेंज झालेले होते. आज 30 वर्षानंतर सगळ्यांचे चेहरे बदललेले होते. मग हळूहळू ग्रुप व्हॉट्सअपवर ॲक्टिव्ह होत गेला. एकापासून आणखी दुसरा विचारला, तुला कोणी ओळखतं का, तुझ्या लक्षात आहे का कोणी मेंबर आपला कोणी घेतला. असं करत करत ही साखळी वाढत आता जवळजवळ 200 लोकांपर्यंत पोहोचलो आम्ही. 200 मेंबर आमचे जुने सापडले आम्हाला, त्यांच्या संपर्क झाला आमच्या आणि त्यांच्या गेट टुगेदर 2 वर्षापूर्वी इथं धुळ्याला गेला होता मी. बालाजी लॉन्स धुळ्याला 40 रोडला तिथं गेला होता. त्याच्यातही जवळजवळ 200 लोक आले होते, सहपरिवार त्यांच्या बायका मुलांसकट आले होते. तिथे खूप छान कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आता आजचा कार्यक्रम करत आहे आम्ही. तिथे जवळजवळ 150 लोक आलेले आहेत. आमच्या बोर्डिंगचे जुने विद्यार्थी खूप लांब लांब गेलेले आहे, मुंबई पुणे वापी भुसावळ जळगाव मालेगाव नाशिक आणि खूप प्रगतीपथावर आहे. बरेचसे राजकारणात पण आहे, बरेचसे व्यवसायात आहे. काही सीए झाले, काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही वकील झाले. विविध राजकीय पक्षांमध्ये सुद्धा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण काही पदाधिकारी आहे, काही बीजेपीमध्ये पदाधिकारी आमच्या पक्षाचे लोक, आमच्या समाजाचे लोक, बोर्डिंगचे आमचे ग्रुपचे लोक आणि एकमेकांना सगळं सहकार्य करत असतो. बोर्डिंगच्या ग्रुपच्या माध्यमातून कोणाला सुख आहे दुःख आहे, काही अडीअडचणी आल्या तर एकमेकांना सहकार्य करतो आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांना एकमेकांच्या संपर्कात राहून भविष्यातही असा विचार आहे की बाबा सगळ्या सोबत राहून आयुष्याच्या पुढच्याची का वाटचाल आपली त्याच्यात एकमेकांच्या सुखदुःखात सुखदुःखात सहभागी व्हायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे.
धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्यातर्फे मुडी शिवारातील मेंढपाळाच्या हत्येचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यातील सोनले येथील एका 45 वर्षीय मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने दिनांक 20 डिसेंबर रोजी अंमळनेर तालुक्यातील मुडी येथे खून केल्याची घटना घडल्याने युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्यातर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गरीब शांतताप्रिय धनगर समाजाच्या लोकांवर वारंवार अन्याय होत असून यात मेंढ्यांवर लांडग्यांचा हल्ला, विविध ठिकाणी धनगर बांधवांवर अमानुषपणे हल्ला, यात धनगर समाजावर अन्याय होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाचे धनगर समाजावर दुर्लक्ष होत आहे. या मुडी येथील धनगर मेंढपाळाच्या खून करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी व शासनातर्फे मेंढपाळाच्या परिवारास मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन युवा मल्हार सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, दीपक चोरमले, पवन महानोर, शिवदास करंडे, मनोज पिसे, रमेश धनगर, नामदेव चोपडे, अखिल खेमणार आदी पदाधिकारी उपस्थित होते. मी मनोज गंगाराम कोळेकर, युवा मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष. गेल्या 4-5 दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात धनगर ठेलारी मेंढपाळाचा काही अज्ञान व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्याला जोरदार वार करून त्याचा मृत्यू केला. तर या घटनेचा युवा मल्हार सेना समस्त धनगर समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि हीच घटना नव्हे तर आम्ही प्रशासनाला प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला निवेदन देत असतो. कलेक्टर असो, SP साहेब असो किंवा कुठलेही वरिष्ठ अधिकारी असो, आम्ही त्यांना या गोष्टीच्या पहिलेच कल्पना देत असतो. जळोद येथेही शिरपूर तालुक्यात देखील धुळे जिल्ह्यातील जळोद येथेही अतिशय काही अज्ञान लोकांनी व गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मेंढपाळांवर जो हल्ला केला होता त्या मेंढपाळांवर कमसकम 4 ते 5 मेंढपाळ मागील 2 महिन्यामध्ये त्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. त्याचे पडसाद लगेच ते शांत होत नाही तर लगेच आता 3-4 दिवसापूर्वी अंमळनेर तालुक्यात एका मेंढपाळाला काही कारण नसताना अज्ञात लोकांनी मारहाण करून त्याचा मृत्यू झाला. तर याची चौकशी प्रशासनाने पूर्ण करावी. त्याचबरोबर आम्ही गेल्या मागील महिन्यामध्ये एक प्रशासनाला अजून एक निवेदन असं दिलं होतं की वाढत्या थंडीचा जो ताप आहे थंडीचा दिवसेंदिवस वाढत आहे याच्यावर मेंढ्यांवर कुठल्याही प्रकारचे रोगराई जास्ती प्रमाणात फैलून भरपूरशा मेंढ्या मृत्यूमुखी पडत आहे. प्रशासनाने जो लसीचा जो कोटा आला आहे वन विभागाकडे किंवा धनगर समाज मेंढपाळ बांधवांसाठी त्याचा लवकरात लवकर वाटप करून मेंढपाळांपर्यंत ती योजना लवकरात लवकर पोचावा या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं. त्याच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाही. पुन्हा त्याच्यानंतर वन अधिकारी ज्यावेळेस आमच्या मेंढपाळ धनगर ठेलारी समाज बांधवांना उत्तर महाराष्ट्र भेटीच धरतात. कुठे जर मेंढी एखादी गेली तर त्याला आताशी धरतात. जवळपास त्याचे 50-60 मेंढ्या ते पकडून ठेवतात. अशा कारणाकडे वन अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं लगेच लक्ष असतं. पण आमच्या मेंढपाळांना ज्यावेळेस अन्याय होतो आता मागील हप्त्याची गोष्ट आहे. शिंदखेडा तालुक्यात देखील लांडग्याच्या हल्ल्यामुळे जवळपास 20 ते 25 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. त्याच्याकडे वन अधिकाऱ्यांचं कुठल्या प्रकारचं लक्ष नाही, कुठल्या प्रकारचं वन प्राण्यांवर नियंत्रण नाही. याच्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत. या 2-3 घटनेचा जिल्हाधिकारी साहेबांनी लवकर लवकर चौकशी करून धनगर समाज मेंढपाळ बांधवांना न्याय द्यावा. अन्यथा युवा मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण धुळे जिल्हा युवा मल्हार सेना नव्हे तर उत्तर महाराष्ट्र युवा मल्हार सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात अतिशय जोरदार तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी प्रशासनाला युवा मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष या नात्याने देतो. कोण म्हणतात तपास करत नाही. शासनातर्फे झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवला जात आहे. परंतु दुसरीकडे या शासनाच्या उपक्रमाला मोडीत काढत धुळे शहरालगत असलेल्या पांझरा नदी किनारी पंचमुखी हनुमान मंदिरालगत असलेल्या अनेक वर्षापासूनच्या अतिशय निसर्गरम्य वातावरणातील मोठमोठी लिंब चिंचांची वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचं दिसून आलं. एकीकडे शासन पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावण्याचा उद्देश ठेवते, यात 5 कोटी वृक्ष लावण्याचे साध्य कसे होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर झाडांची कत्तल होत असून या ठिकाणी कत्तल न करता त्यात वृक्षांना सजावट देखावा करून जगवण्याचा प्रयत्न पुणे सारख्या शहरात होत आहे. परंतु धुळे मनपा प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माता हिंगलाज वृत्तवाहिनी पाठपुरावा करेल. अधिक वृत्त पुढील बातमीपत्रात पहा. दोंडाईच्या शहर येथे गौसे आजम यंग फ्रेंड सर्कल पंच कमिटीतर्फे 8 सामूहिक विवाह संपन्न झाले. दिनांक 23 डिसेंबर रोजी हज्जन फातेमा प्रायमरी स्कूल येथे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असतो.
त्यानिमित्ताने लंगरे आम करण्यात येत असतो. दोंडाईच्या शहरात गौसे आजम यंग फ्रेंड सर्कल पंच कमिटीतर्फे मुस्लिम सामूहिक विवाह संपन्न झाला. गरीब गरजू मुस्लिम बांधवांसाठी अतिशय कमी खर्चात सदर कमिटीतर्फे सामुदायिक विवाह केले जात असतात. या सामुदायिक विवाहात जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, त्यात गोदरेज कपाट पलंग आदी वस्तू दिल्या जात असतात. या विवाह सोहळ्यात विविध राज्यातून, ज्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून सामूहिक विवाह सोहळ्यासाठी शेख, खान, पठाण, मंसुरी, शहा, मणियार आदी मुस्लिम समाजातील बांधव या विवाह सोहळ्यासाठी सहभागी होत असतात. यावेळी जावेद हाजी, माजी उपनगर अध्यक्ष नबू बशीर पिंजारी, इस्माईल पिंजारी, शाहीर महमूद बोरिंगवाले, अय्या भाजी, उपाध्यक्ष वसीम खाटेक, भिका शेख बशी, एजाज खाटेक, रिजवान पठाण, मतीन खाटिंग, साहिल पिंजारी, इरिफान पिंजारी, एजाज पिंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी गौसे आजम यंग फ्रेंड सर्कल अध्यक्ष मोहम्मद हाजी गफ्फार, आसिफ हाजी युसुफ, अय्याद शफी पिंजारी, सचित पिंजारी, महमूद पिंजारी, इलियास पिंजारी आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आज दौड़ाचे शहर में इस्ते में शादी का प्रोग्राम होने जा रहा है और ये 90 साल है. मैं सबसे पहले गौसे आजम यंग फ्रेंड सर्कल के अराकीन को मुबारकबाद देता हूँ कि वो इतना नेक काम करते. आज महंगाई के दौर में जो शादियाँ हो रही है ये बहुत बड़ा नेक काम है और ये 9 साल हो गए हैं प्रोग्राम को. और इस शादी के अंदर गुजरात, मध्य प्रदेश यहाँ से जोड़े आते हैं और महाराष्ट्र के कोने कोने से आते हैं. ये मुबारक दिन है आज का दौड़ाचे शहर के लिए. और ये 9 शादियों के अंदर आज तक उन्होंने कम से कम 100 शादियां लगा चुके हैं. बहुत एक शादी का सवाब एक निकाह होता है. इन्होंने आज इतना नेक काम किया, गरीबों की शादियां बसाए. मैं इन्हीं के हवाले से चार मिस्त्री को कम्युनिटी के अरकिन के मुतालिक के इतना नेक काम करते हैं कि लवेदियों को हवा में उछालते रहना, लवेदियों को हवा में उछालते रहना, गुलों के रंग पे तेजाब डालते रहना. मैं नूर बन के जमाने में फैल जाऊंगा, तुम आफ्ताब में कीड़े निकालते रहना. बस इतनी मुबारकबाद कह के मैं अपनी तकरीर खत्म कर दूंगा. गौसे आजम यंग ग्रुप का ये 9वां साल है और हम जितने भी यंग फ्रेंड सर्कल के बच्चे ये सब यही काम करते हैं और ये 9वां साल है हमारा. और दुआ करते हैं गौसे आजम से कि जब तक जिंदगी रही ये काम करते रहे, ये तमन्ना है हमारी. लंगरे के मौके पे शादियां का प्रोग्राम रखा जाता है. 9वीं इज्तिमाई शादियां ये, इसके अंदर अब तक 100 से 125 शादी कर चुके हैं और इंशाल्लाह इस्लाम के पूरे कोने कोने से लोग यहाँ आते हैं. कोई भी जमात के हो, इस्लाम के शरीक, कलमे के शरीक, उनको इसमें इजाजत रहती है, वो आते हैं और शादी करते हैं. तारीख समझ लो दादा भाई, लंगर आम रखा गया. जो भी भाई ये देख रहे सुन रहे उनसे गुजारिश है कि दोंडाचे में आके रब्ता कायम करे और अपनी बहन भाई की. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राफेल घोटाळा संदर्भात काँग्रेसचे आंदोलन झाले. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार देशातील सर्वात मोठा राफेल घोटाळ्याची संसदीय चौकशी समिती गठीत करून चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राफेल घोटाळ्यामुळे मुख्य सरकारी तिजोरीला 41,205 करोडचं नुकसान होत आहे. कारण काँग्रेसच्या युपीए सरकारच्या काळात 12 डिसेंबर 2012 खुल्या आंतरराष्ट्रीय बोलीनुसार 126 राफेल लढाऊ विमानांपैकी प्रत्येक लढाऊ विमानांची किंमत 526.10 करोड रुपये म्हणजे 36 लढाऊ विमानांची किंमत 18,940 करोड रुपये इतकी होती. मोदी सरकारने 36 राफेल लढाऊ विमाने 7.5 बिलियन युरो म्हणजेच 1,670.70 करोड रुपये प्रति लढाऊ विमान, 36 विमान हे 60,145 करोड रुपये मध्ये खरेदी केले. या व्यवहारात सरकारी खजिन्याला 41,205 करोड रुपयांचा चुना लागला. त्यामुळे भाजपा सरकारने राफेल घोटाळा केल्याचे दिसून येते असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी काँग्रेस नेत्या हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सणेर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी खासदार आमदार डी एस आहिरे, साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, रावसाहेब पवार, किशोर पाटील आदी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेस पक्ष गेलेला नव्हता आणि आम्ही संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. परंतु अजूनही सरकार जेपीसीला मान्यता देत नाही आहे आणि याच्यामागे जेपीसी समोर सगळं वास्तव समोर येईल आणि सरकारची भांडेफोड होईल म्हणून सरकार या चौकशीला घाबरत आहे. आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे की या पद्धतीची चौकशी झाली पाहिजे आणि जे काही खरं आहे राफेल घोटाळ्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय तो जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण भारतभर आम्ही निदर्शन करत आहोत, पत्रकार परिषद घेत आहोत आणि आमची मागणी मीडियाच्या माध्यमातून आणि हाऊसमध्ये या दोन्हीकडे आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहोत. अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार संबंध देशामध्ये संयुक्त संसदीय चौकशी समिती गठीत झाली पाहिजे आणि राफेल घोटाळ्याची चौकशी सुद्धा याच समितीने केली पाहिजे. या मागणीसाठी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आज निदर्शने करून ही भूमिका मांडत आहेत आणि राफेल घोटाळ्याच्या संदर्भातलं वास्तव सत्य हे जनतेसमोर यावं म्हणून लोकशाहीच्या मार्गाने ज्या संसदेवर आपला विश्वास आहे या संसदेमध्ये राफेल घोटाळ्याच्या किमतीच्या बाबतीत किंवा या संपूर्ण व्यवहाराबद्दल त्या ठिकाणी सत्य बाहेर यावं ही कळकळीची विनंतीसाठी आम्ही काँग्रेसजन आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. राफेल धुळे तालुक्यातील नाडाणा येथे भव्य सीएम चषक स्पर्धा संपन्न झाली. आज दिनांक 24 डिसेंबर रोजी नाडाणा येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे भव्य सीएम चषक या स्पर्धेत रिले 100 मीटर व 400 मीटर धावण्याची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून तसेच नाडाणाजवळील आजूबाजूच्या खेड्यावरून तरुण विद्यार्थी स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाडाणा येथील शिवाजीराव इंग्लिश मिडियम स्कूल येथे या स्पर्धेचं उद्घाटन झालं. सदर कार्यक्रमाप्रसंगी माता सरस्वती पूजन करून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ओबीसी सेल बीजेपी जिल्हाध्यक्ष तथा गटप्रमुख नाडाणा डॉक्टर नितीन चौधरी, बीजेपी तालुकाध्यक्ष नथ्थू वारुडे, मोतीलाल वावडे, जिजाबराव सिसोदे, उपसरपंच अनिल सिसोदे, भटू बोरसे, विलास पाटील, संजय सिसोदे, बलवंत बोरसे, लालचंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष पंकज पाटील, कपिल सूर्यवंशी, भूषण पाटील, संदीप कटरे, संकेत वाकडे, कमलेश सिसोदे आदी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. असे अनेक उपक्रम डॉक्टर नितीन चौधरी हे सामाजिक बांधिलकी म्हणून घेत असतात जेणेकरून स्पर्धकांना विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने असे उपक्रम डॉक्टर नितीन चौधरी करीत असतात. गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करत असतात. यापुढेही असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस भाजपाचे गटप्रमुख नाडाणा तथा ओबीसी सेल बीजेपी जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन चौधरी यांचा आहे. खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचं आजचं हे शेवटचं सत्र आहे. गेल्या 1 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत आज संपूर्ण महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक खेळाडूंसाठी ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा मानस घेतला आणि या 25 तारखेला त्याचा शेवट आहे. अंतिम टप्प्यात आपल्याकडे 100 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे अशा 2 स्पर्धा या नाडाण्यासाठी दिल्या होत्या आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा आबा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते आमचे मित्र माननीय मोतीनाना वाकडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी सरपंच भास्ते, या गावाचे पोलीस पाटील माननीय जिजाबराव वावसाहेब, नाडाणाकरांचे गणप्रमुख छोटू पाटील, बोराण्याचे माजी सरपंच विलास छोटू पाटील, पिंपळाचे विद्यमान सरपंच बलवंत भाऊ भोसे, नाडाणा ग्रामपंचायतचे सदस्य गणेश भाऊ मोरे, संजयजी सिसोदे, लालचंद पाटील, आमचे पिंपळाचे मित्र मराठे भाऊ, असे
प्रमुख मान्यवर या ठिकाणी लाभलेले या स्पर्धा याच्यासाठी राबवण्यात येत आहेत की गेल्या अनेक वर्षापासून खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी तरुण पिढीसाठी एक खेळाकडे पण तेवढंच लक्ष पाहिजे, कारण मोबाईल आल्यापासून विद्यार्थी हा क्रीडांगणापासून लांबच चालला. क्रीडांगणापासून लांबच चालला म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ न होता त्याच्या विकृती तयार होते आणि शरीर संपत्ती या वयामध्ये जर जोपासली नाही तर पुढे त्याच्या जीवनावर विपरीत आरोग्याचा परिणाम होतो. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी तरुण विद्यार्थ्यांनी खेळाकडे आकर्षित व्हावे या दृष्टीने भव्य अशा महाराष्ट्रात विविध खेळात ज्यांना ज्या खेळात प्रावीण्य असेल त्यांनी त्या खेळात खेळला पाहिजे हा त्यांच्या मागचा उदात्त हेतू ठेवून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांसाठी या स्पर्धा घेण्याचा मानस ठेवला आणि त्या यशस्वीरित्या संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री सीएम चषक हा राबवला जात आहे. स्वर्गीय बापूसो प्रभूलाल हरी कासोदेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिरंजीव अनंत अजय कासोदेकर यांच्या संकल्पनेतून व टॅलेंट पेस अकॅडमीच्या माध्यमातून चंद्रकांत केले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 डिसेंबर रोजी उन्नती हायस्कूलमध्ये करिअर एम्प्लॉयमेंट सेमिनार पार पडले. या सेमिनारला विद्यार्थ्यांसह पालकांची विशेष उपस्थिती दिसून आली. या सेमिनारमध्ये व्हायब्रँट अकॅडमीचे संचालक श्री एम एच चव्हाण, ध्येय करिअर मेंटरचे मास्टर मेंटर श्री स्वप्नील कुलकर्णी व आयआयटी मुंबई येथील चिरंजीव अनंत अजय कासोदेकर हे 1 ते 8 ते 12 विद्यार्थी पालकगणांचे करिअर कसे निवडायचे, तसेच जेई नीट व आधुनिक शिक्षण पद्धती यांसारख्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. ध्येय करिअर मेंटरचे श्री स्वप्नील कुलकर्णी यांनी वैज्ञानिक पद्धतीने करिअर कसे निवडायचे या विषयावर मार्गदर्शन केलं. तसेच श्री एम एच चव्हाण यांनी जेईई या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं. तसेच शिक्षण घेताना फ्युचर रेडी कसे असावे या विषयावर आयआयटी मुंबई येथील चिरंजीव अनंत अजय कासोदेकर यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना करिअर निवडताना येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यात मदत करणे असे होते. सोबतच जेईई व नीट सारख्या परीक्षा या वर्षापासून संपूर्णरित्या ऑनलाईन झाल्या आहेत, त्यामुळे धुळ्याच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची सवय व्हावी या अनुषंगाने कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास 2999 रुपयाची टेस्ट सिरीज स्वर्गीय बापूसो प्रभूलाल हरी कासोदेकर यांच्या स्मरणार्थ मोफत दिली गेली. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये ज्या सुविधा मुलांना दिल्या जातात त्या सुविधा धुळ्याच्या मुलांना मिळवता याव्यात याकरिता टॅलेंट पेस अकॅडमीने पुढाकार घेतला, ज्यात अकॅडमीत होणाऱ्या परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये घेण्यात येणार आहे. अशी सुविधा देणारी टॅलेंट पेस अकॅडमी ही धुळ्यातील एकमेव संस्था आहे आणि म्हणून या सुविधेचं लोकार्पण या कार्यक्रमात करण्यात आलं. मुलांची कपॅसिटी अभ्यासाची शिक्षणाची कशी वाढवता येईल या दृष्टीने आजचा हा सेमिनार आहे आणि या सेमिनारमध्ये आपण मोठ्याचे वक्ते ते प्रत्यक्ष येऊ नाही शकले पण त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं ते अत्यंत सुरेख जसं ते प्रत्यक्ष आपल्या समोरच बसलेत आणि बोलीच्या माध्यमातून आमचा छोटा वॉरियर जो आहे योद्धा अनंत कासोदेकर याची संकल्पना होती आणि मला ती खूप आवडली म्हणून मी ती उचलून धरली आणि आज त्याप्रमाणे धुळेकरांना जाहीर आमंत्रण देऊन आपण या लोकांना इथे सगळ्यांना बोलवलंय आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडलाय आणि याबाबत मी आनंदला रिक्वेस्ट करेन की 2 शब्द त्यांनी पण सांगा. या कार्यक्रमाची जी संकल्पना होती त्यासाठी काकांनी सपोर्ट केला मला आणि आज आय कॅन सी द सक्सेस ऑफ दिस इव्हेंट. अक्षरशः लोक उभं राहून कार्यक्रमामध्ये आहेत आलेले आणि या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की धुळ्याच्या विद्यार्थ्यांना कोटा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी
जावं लागतं. फक्त एक त्याचं कारण एकच असतं की त्याच्या त्यांच्या आईवडिलांचा हट्ट असतो, त्यामुळे त्यांना तिथे जावं लागतं, त्यामुळे त्यांचा निकाल जो आहे तो तसा लागत नाही. असंही नाही की प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं जायला लागायला, त्या सुविधा त्यांना इथं उपलब्ध करता याव्या. त्यासाठी टॅलेंट प्लस अकॅडमीच्या माध्यमाने आम्ही इथं ऑनलाईन सेंटर सुद्धा चालू केलं आहे. आणि त्याचबरोबर जेई नीट या व्यतिरिक्त त्यांना ज्या करिअर फील्ड्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्या करिअर फील्ड्स बद्दल त्यांना करिअर काउन्सिलिंग इथं केली जाणार आहे. तर सॅटर्डे संडे किंवा एक पर्टिक्युलर डे असा निवडला जाईल ज्याच्यामध्ये करिअर कॅफे धुळ्यामध्ये निवडली जाणार आहे. आणि त्या करिअर कॅफेमध्ये या मुलांची वैज्ञानिकरित्या करिअर काउन्सिलिंग होणार आहे. तर या करिअर काउन्सिलिंगमुळे या मुलांना त्यांचा खरा कल कुठे आहे हे त्यांना कळणार आहे. तर आम्ही चालू केलं आहे धुळ्यात फर्स्ट डिजिटल सेंटर असं आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. जेई आणि नीट या परीक्षा ऑनलाईन मुलांना द्याव्या लागतात, तशी प्रॅक्टिस या सेंटरच्या विद्यार्थ्यांना होणार आहे असा आमचा प्रयत्न आहे. दोन दिवसापूर्वीच आम्ही ॲपही बनवू याची घोषणा केली होती. मी आज तो ॲप तयार आहे प्ले स्टोअरवरती. जर तुम्ही टॅलेंट प्लस अकॅडमी याचा जर इफ यू सर्च टॅलेंट प्लस अकॅडमी यू गेट द ॲप ऑन दिस फर्स्ट प्लेस. आणि याचं कारण एकच आहे की धुळ्याच्या विद्यार्थ्यांकडे जर कॉम्प्युटर नसला तर त्यांना घरी बसल्या फोनवरती परीक्षा देता यावी, त्यासाठी खास धुळ्याच्या विद्यार्थ्यांकरता हा ॲप बनवला आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी या ॲपचा फायदा घ्यावा अशी मी तुम्हाला तुमच्याद्वारे विनंती करेन. टेस्ट सिरीज आपण या विद्यार्थ्यांना, ज्या धुळ्याचे गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज बाय करायसाठी सुविधा नाही आहे, त्यांच्याकडे कम्प्युटर सेंटरची उपलब्धता नाही आहे, तर त्यांना त्याला 3,000 रुपये लागतात. आपल्या शहरातली आणि यांची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची बघता ते आम्ही फ्री उपलब्ध केले. जवळजवळ 1,000 टेस्ट सिरीज 30 लाखाचं मटेरियल आम्ही मोफत देणार. आणि ते सगळं या आमच्या आनंदने जे संपर्क करून त्या सगळं मिळवलेलं आहे. मगाशी जी चव्हाण सरांची मुलाखत आपण पाहिली ते इतके बिझी असतात, पण आनंदच्या फोनवर त्यांनी ती व्हिडिओ क्लिप करून आपल्याला पाठवलेली आहे. म्हणजे हा दुसऱ्या वर्षाचा IIT विद्यार्थी आहे, पण इतका त्याचा अप्रोच ग्रेट आहे की सर लोक सुद्धा त्याचं ऐकतात. IIT एवढा त्याच्यात काहीतरी गुण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, म्हणून त्याचं एवढं या सरांवर छाप पडलेली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. जैन ओसवाल बोर्डिंग मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे मोडी येथील घटनेचा निषेध. मृताच्या कुटुंबियांना मदत देण्याची प्रशासनाकडे मागणी. झाडे लावा झाडे जगवा मोहिमेला फासतोय हरताळ. पांझरा नदी किनारी अनेक वृक्षांची होते कत्तल. सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडपी अडकली विवाह बंधनात. काँग्रेसचे जिल्हाधिकारी कचेरी समोर आंदोलन. राफेल घोटाळ्याची संसदीय चौकशी करण्याची मागणी. नरडाणा येथे भव्य CM चषक स्पर्धा संपन्न. आणि करिअर इम्प्रूव्हमेंट सेमिनारला विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी. आणि याचबरोबर माता हिंगलाज TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज TV. जय हिंगलाज.